कशाचं खासदार गेल्या 5 वर्ष निवडून गेला ते अजून बेपत्ता आहे, अजून सुद्धा आला नाही. लय बरे आले, एकदा बी आला, आला का एकदा तरी? एकदा सुद्धा आला नाही. आमच्या गाव भाजप सरकार सरकार ते मोदी सरकार तर अजिबात नको इकडं. ज्येष्ठ कापून पेन्शन चालू आहे, 400 रुपयाला गॅस मिळत होता, 1100 रुपयाला निघाला त्याच्यावर. निंबाळकर दाखवून 2000 मिळवा म्हणायची पाळे, हे ना कवा दिसलाच नाही. मराठी जनतेला जर आरक्षण मिळलं तरच मतदान होईल. हे आताच्या दुसरं कोण रुपये देत नव्हते, ही 6000 रुपये देतील. राज ठाकरे तसलाच, धनाजी मुंडे तसलाच, चुलत्याला दग देणार मान्य करतो. ही मग एकाच करणार असतं तर तळ्यात मुताई गेला असता का? सकल मराठा समाजा वतीनं गावात कुठलाही राजकीय नेता येऊ देणार नाही. हेव का लिकरू कोणाला बी होऊ द्या, ही मांडीवर घेऊन धोका देतो ही आपल्याला माहिती आहे. शेतकऱ्या 10 रुपये किलो न कांदा इसकटला, उद्या गुजरातला घेऊन जायचे त्यांना पाहायला. निंबाळकरला वटीत घेतलाय त्याला मग कस काय? नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईल वर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूब वर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुक वर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. कोण आहे खासदार? रणजित सिंह निंबाळकर. बरं, काय वाटतं तुम्हाला खासदारचं काम होईल? कशाचं खासदार गेल्या 5 वर्ष निवडून गेला ते अजून बेपत्ता आहे, अजून सुद्धा आला नाही. एक दिवस सुद्धा परत आला नाही. गावात आलंच नाही. आलंच ना अजून, आणि पुन्हा दुसऱ्यांदा अजून उभा राहायला लागला. आता पुन्हा तिकीट दिलं म्हणजे सरकारनं दिलं गे. मग आता काय त्याला आलं की रोड न जामा नाही सर, त्याला काय म्हणतात? तुमच्या गावात म्हणतात की भरपूर निधी आणला आहे, खर्च किती? काय नाही काय नाही, 1 रुपया निधी नाही. पेन्शन चालू केली सरकारने 2000. कशाची पेन्शन? 2000 त्याच्या याला वर्ष कशाची घेऊन पेन्शन चालू आहे? ज्येष्ठ कापून पेन्शन चालू आहे. मग काय त्याच पेन्शन चालू केली म्हणून काय केले? शेतकऱ्याची घेते ती शेतकऱ्याला देते ती. हा 400 रुपयाला गॅस मिळत होता, 1100 रुपयाला निघाला त्याच्यावर. आता मतदान आले की 800 रुपयावर आणला. अजून कमी तर येईल, काय उपयोग आहे त्याचा? अहो गोरगरिबाचा काहीतरी विचार केला तर मग ते जरा काहीतरी हे होतं. ह्या बारीनं कसं आहे, ह्या मराठी जनतेला जर आरक्षण मिळलं तरच मतदान होईल. हे आताच्या पार्टीला चालू आहे. जर ह्या गोरगरिबाला आरक्षण जर नाही मिळलं तर मतदान होणारच नाही. हा या चालू सरकारला कोणाला येऊ देत नाही. आम्ही तर नेत्याला येऊ द्यायची काय गरज आहे? कुठला जर असला तर हे तर नेत्या कोण आहे, दरंग्याशिवाय कोण नेता येणार नाही आमच्या गावात. चालूला म्हणलं तर तेच नेता म्हणावा. तुम्ही आरक्षण देत नाही, तुम्ही मोदी साहेब काय करतोय? GST लावायचे म्हणले की एका रात्रीत निघलं काय निकाल. पुन्हा नोटाबंदी म्हणले की एका रात्रीत निकाल. विरोधात पक्ष असेल ते लगेच एका रात्रीत त्याच्यावर ईडी. आणि तुम्हाला जे ह्याला गोरगरिबाला आरक्षण द्यायलाच का उशीर लागतो? नाही 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 नाही, त्याचा काय उपयोग नाही. ते काय ते सगळं चुकीचं आहे. गोरगरिबाचा काय तर नेता फायदा करायला लागला की काय तर त्याच्या मागे असलं असाट लावायचं. राज्यातले नेते चोऱ्या करते त्यांच्यावर काही SIT लावत नाही. तुम्हाला वाटतंय का नेत्यांच्या मागे SIT लागावी? हो, पूर्ण बाहेर निघल ना. काय काय असं प्रत्येक नेत्याने काय केलंय काय नाही, पूर्ण बाहेर निघल ना. तुम्ही गरीब माणसावर SIT लावताय तुम्ही? काय ते बिचारण काय केले असं सांगा की मला. पूर्ण महिनावर उपाशी राहून त्यानं आंदोलन केलं. कशासाठी केलं? गोरगरिबाच्या लेकरांचं कल्याण व्हावं ह्यासाठी केलं त्यांनी. मग बाकीच्या गोष्टी तुम्ही रातोरात करतात ते आरक्षण का मिळत नाही रातोरात, हे मला म्हणायचं. कुठं बैठक हो जातील जाणार जाणार. आता पुतूर शेतकऱ्याला काय वारी, फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही आम्हाला पसंत आहेत बघा. बाकी कोण आम्हाला कशाचा मो काय नाही, मागलं पडक पडलेलं ही नेतो बरोबर नाही, फक्त चालू नेतो भरायचं म्हणाल उद्धव ठाकरे साहेब. हाय दिलेत की आता मग जे काय शरद पवारला पसंत पडले उमेदवार त्यांना लोकांना दिले. नाही नाही, आम्ही भाजपला मतदान, भाजपला अजिबात मतदान होणार नाही गावात. कारण म्हणजे काही असलं त्याच्यावर जे तुम्ही भ्रष्टाचार आहे ते पुढारी घेताय तुमच्याकडून, त्याच्या मागे ईडी लावत नाही. आणि जे तुमच्या विरोधात आमदार पुढारी जातो त्याच्या मागे ईडी लावताय. आणि तुमच्याकडे आलाय त्याचं सगळं जिरवून टाकताय. का तुम्ही लावत नाही? अजित पवार तुमच्याच गे बीजेपी मध्ये गेला, त्याच्यावर त्याच्याकडून नाही का अन्याय झाला? मग त्याला काय ईडी लावत नाही? अजित पवार म्हणते वय झाले म्हणजे ते त्याला वयाचे मारायचे ही जी काय अट आहे काय? जोपर्यंत तो आहे तोपर्यंत उमेदवारी राहणारच आहे. मग
ठाकरे सरकार ह्या गोष्टीचा बदला घेणारच आहे ना आता. जर ठाकरे सरकार बसलं तर भाजप नेत्यामध्ये बी त्यांना बी ईडीमध्ये पाठवणारच आहे ते. काय नाही काय नाही, शिंदे साहेब खोटं राज्य करत आले. हा कसं शिंदे साहेब आलाय शिवसेनेचा अध्यक्ष आलाय घ्या त्यांचे मुला. इंद्रजित सुखदेव गोरे. काय वाटतं सध्या राजकारण? सध्या ज्या राजकारणात देशाची परिस्थिती बघितल्यावर बरं का, हुकुमशाहीला गाडायचं म्हणजे लोकशाही टिकवण्यासाठी सध्याच्या आता सत्ताधारी पक्षांना धोका आहे. त्यामुळं म्हणजे सर्वसामान्य जनतेतून सुद्धा लोकशाही बाबतीत योग्य ही बोलणं चालू आहे. आणि आमच्यातले तर खासदार साहेब कधी आले बी नाहीत आणि कधी गेले बी नाहीत. निंबाळकर हा, त्यांचं तर काही खरंच नाही. म्हणजे काय म्हण गावान मतं तरी त्यांना कशी द्यायची? काय दिलंच नाही आम्हाला. 5 वर्ष मतं घेऊन गेलाय त्यांनी, फिरकलं बी नाही. पुन्हा सरकारने तिकीट दिले, पुन्हा भाजपने तिकीट दिले त्यांना. त्यांना मोदीजी हवेवर दिलंय, त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावरून आहे ना. त्यांचा रिपोर्ट तर चांगला गेला काही सुधारणा देणारी. आता मी बोललो, आता मी माझा पक्ष म्हणून बोलत नाही किंवा हा विषय म्हणून नाही, मी पक्षावर बोलत नाही, पण विषय एक असाही त्यानं काही केलंच नाही. हा त्यानं काही केलंच नाही, काही दिलंच नाही. त्याला नाव त्यांचं एक नंबरला त्यांचं नाव घेऊ द्या, पण त्यांचा विषयच असा नाही की मताला त्याला लोक दाखवत येत नमुना. कारण तुम्ही काय दिलं तर आम्ही देऊ ना तुम्हाला. गेले बारी नेलेत तुम्ही मतं आमची, काय दिलं नाही. त्यामुळं काहीच नाही. किती वेळा आले खासदार गावात? एकदा बी आला. आला का एकदा तरी? एकदा सुद्धा आला नाही आमच्या गावाला. तुम्ही खासदाराला पाहिलंय का कधी? पाहिलं नाव ते माग एकदा होतं बघा 35 वर्ष काही. 35 वर्ष संदीपान आला, संदीपान दाखवून 1000 रुपये मिळवा, तसाही लिंबाळकर दाखवून 2000 मिळवा म्हणायची पाळे. हे ना कवा दिसलाच नाही अशी परिस्थिती आहे त्याची. आता तिकीट बदलाचं वार चालू म्हणते ती सूत्रांकडं माहिती आहे. निंबाळकर साहेब म्हणजे तिकीट बदलणार. आता काय सांगाल भाजपच्या प्रश्नश्रेष्ठीला, तिकीट बदलावं का त्यांनाच ठेवावं? तिकीट बदललं तर मी जी म्हणतोय आता, पण तरी लोकशाही हुकुमशाही बरं का ह्या टिकवण्यासाठी भाजपला धोकाच आहे. पण जर तिकीट बदललं तर काहीतरी दुसरं माणूस काटा करू शकल असं माझं मत. तसं काय आपण सांगू, त्यांचा विषय आहे तो, पक्षाचा विषय आहे त्यांच्या. मी तसं बोलू शकत नाही. मोहिते पाटलांनी मागणी आता ते कोणाकडे बी करतात काय? आता त्यांनी द्यायचं का नाही द्यायचं भाजपने ठरवलं पाहिजे. तसं तर आता जास्त तुतारीचा आवाज आहे. म्हणजे आम्ही इथं पुढारी कोण नाहीत आमच्याकडे, आम्ही जनता आहे. ते सगळं पुढारी भाजपकडे आहेत. हा त्यांच्याकडे आहेत सत्ताधारी, इकडे पैसे काय मिळतात तिकडे गेलेत, पण जनता मात्र इकडे आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता एकेकाळी, परत 2019 नंतर माळ्यामध्ये भाजपचं कमळ फुललंय. आता पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होणार का भाजपचंच कमळ राहणार माळ्यात? राष्ट्रवादीचाच बाल्यकिल्ला राहणार. ते शिवसेनेच्या जोरावर हाताला धरूनही भाजप आलं. भाजप येत नव्हता, दोन खासदार महाराष्ट्रभर आम्ही त्यांना घेऊन विणलो. ते काय येतात पण आता त्यांनी ती बदला घेतला त्याचा विषय वेगळा. एकनाथ शिंदे ठाकरेला सोडून गेले काय वाटतं? काय वाटतं ते एकनाथ शिंदेचं बरोबर नाही ना. आता जायला पाहिजे विधान ही संपलं. 5 वर्ष आपण जिथं राहिलो, साल धरले मी तुमच्यात, त्या पद्धतीनं 5 वर्ष साल काढायचं निघून जायचं. त्याबद्दल आमचं काही मत नाही. अजित पवार तर आखा गद्दार, आखा चुल सख्या चुलत्याला. आता धगा देणारी कोण कोण? राज ठाकरे तसलाच, धनाजी मुंडे तसलाच, चुलत्यालाच दग देणार. पुन्हा अजित पवार कसला? तसलाच. यांच्याला ऐक्या काय? तुम्ही कर्तृत्व मोठं वा. 4 वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा शरद पवार राहिला, येडा होता का? ह्याला बॉटल धरून शिकवलं आणि हीच लोकांनी बसायला लागला म्हणजे ह्याला कशी जनता सहन करेल? अजित पवार तर म्हणतात की मी विकास करण्यासाठी तिकडे गेलोय, माझ्या भागाचा माझ्या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. विकास करणार असतं तर तळ्यात मुताई गेला असता का? गेल्या 5 ला जी महागर राहिला ती कशामुळे राहिला तो? ह्या बोलण्यामुळेच राहिला. अजित पवार कवा काय बोलल आणि कवा काय नाही सांगता येत नाही. ती अगदी गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. अजित पवाराबद्दलचा काही विशेष नाही. तसं संयम मी म्हणलं म्हणजे खचखोडीला म्हणतर फडणीस खोडू. हा खचखोडी करणार कोणाचं कोणाला, कोणाचं कोणाला काय करणार? दोन पक्ष फोडले बरोबर आहे, त्यांचा मोठी मना आहे. ह्या काय लिकरू कोणाला बी होऊ द्या, हे मांडीवर घेऊन धोका देतो हे आपल्याला माहिती आहे. शेजाऱ्या सुद्धा ओटीत घेऊन धोका द्यायला तयार फडणीस असा आहे. चांगला माणूस आहे फडणीस, त्याला काय. लिंबाळकर साहेबांचं काय म्हणजे ह्या बारीनं खरं नाही. आता कसं आहे आमच्यात 100 लोक आहेत धरा,
25 लोक त्यांची असणारच घेऊ, 25 लोक इकडं तिकडं काय पैशाला बघून जाणार, पण 75% लोकांचं मत असा यांच्या विरोधात आहे. निंबाळकरांचं काय खरं आहे का नाही? तू तरी वाजणार माड्यात, भाजपचं सीट आता ते नशिबाने आलं तर आलं, पडलं तर पडलं. त्याचा मोदी गुजरातला घेऊन जायचे, मोदी गुजरातला घेऊन जायचे त्यांना ह्याला निंबाळकरला. गुजरातला कशाला? वटीत घेतलाय त्याला, मग कसं काय दहावा नंबर त्याचा न काय करता दहावा नंबर कसा? नमस्कार मामा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. धुंडराम बांधात जाधव. बर, कोण आहेत खासदार? निंबाळकर आहेत. काय वाटतं त्यांच्या कामाविषयी? काम त्यांनी लय भरपूर केले. बरं, गावात कधी कधी आले? लय बरे आले. बर, चांगला माणूस. बरं, काय केलं गावात काम? लय विषय केला म्हणजे भरपूर दिलं आम्हाला. बरं, आता चालवलं मी डिप्युटी सरपंच आहे गावात. गावात डिप्युटी सरपंच आहे. किती निधी आला तुमच्या गावामध्ये? आमच्या गावात जवळजवळ जेवढा आहे तेवढा हिथेच निधी आहे. बर, परत संधी मिळेल काय? मिळणार. तिकीट बदलायचं म्हणते? नाही बदलत नसते, भाजप तिकीट आहे. बर, काय म्हणून भाजपला मतदान करायचं? चांगलं सुधारणा केली, भारतात सुधारणा झाली. बर, काय काय केलं? पाय रस्त तर हाय पाय रस्त आहेत. बर, कसलं नाहीच कुठं, आम्ही सारखं फिरतोय. भाजप सरकार सारखं सरकार नाही. बर, असं आहे. आता मग निंबाळकरांचं तिकीट बदलावं का हायस तिकीट? ते त्यांचं, भाजपचं कार्यकर्त्याचं, आमचा काय विषय? आम्ही मतदान कोणाला द्यायचं आम्ही ठरवणार. आता मोहिते पाटील बी तिकीट मागायला मागणार घे, पक्षी आहे शेवट. बर, आता मी उभा राहिल्यावर माझ्या विरुद्ध असते तिकीट, तिकीट मागतच असते. पण ज्याचं काम आहे त्याला तिकीट देते. पक्ष बघून मतदान करणार का उमेदवार? पक्ष बघून. पक्ष बघून मोहिते पाटलांनी तू तरी हाती घ्यावी का जर तिकीट नाकारलं तर? नाही, हे पक्षाचं काम आहे. आम्ही पक्षाकडे बघून मतदान करतो. मोहिते पाटलांनी काय भूमिका घ्यावी जर त्यांना तिकीट नाही मिळालं? रणजित, आम्ही म्हणणार नाही ह्याला द्या त्याला द्या म्हणणार. आमचा विषय, आमचा काय विषय? आम्हाला जे आवडतो त्यांना मतदान करणार. दोन रणजित दादांनी पुन्हा एकत्र काम करावं का रणजित धैर्यशील भाई परत थांबावं? नाही नाही, एकत्रित काम करा. तिकीट नाही दिलं तर नाराज? ते तुमचं तुम्ही ठरवायचं, तिकीट दिलं का नाही दिलं आम्ही काय ठरवू? तुमची भूमिका काय? आमचं पक्ष चांगला आहे म्हणून भूमिका. म्हणजे पक्षाच्या पाठीशी तुम्ही? आम्ही आहे. पेट्रोलचे दर वाढले? वाढले तर इकडे दर वाढले. कांदा ती शेतकऱ्याचं आता तेवढं मोदींनी हे करावं, शेतकऱ्यावर थोडं लक्ष द्यावं. शेतकरी, मी बी शेतकरी आहे. 10 रुपये किलो कांदा इसकटला जर मोदीने आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी काय केलं? बाकीच केले ते भरपूर काम केलं. नमस्कार, मी गणपत गोवर्धन नागटे गाडीवचा. काय वाटतं तुम्हाला सध्याची राजकीय परिस्थिती? राजकीय परिस्थिती पाक खळबळ झाली म्हणा, पण आपण काय कोण आणखीन उभा राहते कोण नाही ह्याच्यावर चालू आहे चर्चा. होय, माड्याचा तिढा चालू आहे म्हणा, पण आम्ही शेतकरी, शेतकऱ्याला भाव योग्य द्यावा लागतो. एवढं आमची मागणी आहे बघा, निर्यात बंदी उठवा लागते लवकरात लवकर इलेक्शनच्या अगोदर. कुठे 2000 आहे? कोण म्हणत 2000? दहा आजचं, आजचं नेलो 2000 म्हणत. नमो शेतकरी, 2000 काय व्हायचं आमच्या लाख सगळ्याला आहे का? मला सांगा, सगळ्यांनी केलं, आम्ही मान्य करतो. ही मग दुसरं कोण रुपये देत नव्हते, ही 6000 रुपये देतील त्याला, काय आमचं काय दुमत नाही. मग डिप्युटी सरपंच आहेत की? आम्हाला फक्त शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा म्हणून. निंबाळकरला जाहीर झालेली उमेदवारी योग्य आहे का अयोग्य? ती आता पक्षाचं, आमचं काय आता पक्षाचं निर्णय आहे. आमचा काय निर्णय? आम्ही मतदार म्हणून, आम्ही माणूसचा पक्ष म्हणून आम्ही करणार का? तुम्ही पक्षाकडे बघून मतदान? हा, पक्षाकडे बघ, दुसरं कोण काय नाही. पक्षानं उमेदवार बदलला तर? हा, पक्षानं जर उमेदवार बदलला तर ती पक्षाचा निर्णय आहे. आमचा काय निर्णय? तुमचं समर्थन आहे. समर्थन आमच्या गावात राजकीय पक्षांना पुढ्यांना प्रवेश बंद आहे, त्यामुळे आम्ही इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं गावात कुठलाही राजकीय नेता येऊ देणार नाही. आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी कोणी एक चकार शब्द काढत नाही, आणि या भाजप सरकारनं आमचं आरक्षण जुलवत ठेवलेलं आहे. त्याचा निर्णय झाल्याशिवाय आमच्या आडीव गावात सकल मराठा समाजाच्या वतीनं
कुठल्याही राजकीय पुढ्याला आम्ही गावात येऊ देणार नाही. ती आम्हाला त्याबाबत काय बोलायचं नाही, आम्हाला फक्त मराठा आरक्षणाविषयी बोलायचं. भाजप सरकारनं आमचं आरक्षण झुलवत ठेवलंय आणि जरांगे पाटला माग SIT लावली आहे. तुमचं नाव सांगा. रामचंद्र चव्हाण. काय वाटतं सध्या आपण तुम्ही कोणत्या गावामध्ये? सध्या आडीव गावात आहे. सध्या कशाचं राजकारण आलंय ते मोदी सरकार तर अजिबात नको आहे इकडं. काही विश्वास नाही, सगळे शेतकरी माती गेली त्याने पाक. आम्ही मोदी सरकारच्या पाठीमाग नाही. खासदार कोण होतो? खासदार रणजित सिंह निंबाळकर. कधीच नाही त्याची आमची तर ओळखच नाही, कधीच नाही. काय काम केलंय? काय एक काम सुद्धा ना आलाच नाही तर कामाचा विषयच नाही. द्या कशाला येते द्या, आम्ही आहे त्याला खंबीर. मत मागाय आल्यावर आम्ही आहे त्यांना. पाणी काय सगळं गुडघेत का पाण्यावर? काय करायला ही सरकार मूर्ख आहे म्हणून त्याला घेतलंय. अजून काय काम केलं नाही, काय सुद्धा ते पत्त्या सुद्धा नाही तिकडे त्याला, फिरकला सुद्धा नाही पुन्हा इकडे. ती खासदार बदलाव, तिकीट बदलाव, काय करावं? नाही नाही खासदार मनानच बदलते, काय बदलायची काय गरज नाही. त्याच्यावर आमचा विश्वास राहिला नाही, ती येत बी नाही इकडे. होय मोहिते पाटला आहे मागे आहे आम्ही. होय काय सांगाल, काय सांगाल लोकांना? लोकांना काय हे विकास करते ती आणि मागे केलाय बी आमच्या गावचा विकास त्याने. कुणी केलाय? विजयदादानं. मग देवस्थानचा विकास केलाय, गावाचा केलाय, केला पण देवस्थानचा विकास केलाय. त्यांनी 25 लाखाचा आम्हाला निधी देऊन दर्शन मंडप बांधलाय आणि इथं पुढे सुद्धा आम्ही त्यांच्या मागे गेलो तर आमचा विकासच होणार आहे. निवडणूक लढवाय, भाजप कडे लढवावी का तुतारी हातात घ्यावी? त्यांनी